जय शिवराय. जय शिवराय बोला। धन्यवाद मॅडम. मराठीत बोलू शकता? हाँ मी मराठीच आहे, आज मराठी भाषा दिवस आहे। धन्यवाद मॅडम. जाण आहे तुम्हाला. तर मॅडम, बोला। मी राजभवन मध्ये फोन लावला ना, राज्यपालच्या हाँ बोला, ऑफिसला. बरोबर बोला। मला एक छोटासा विषय होता. हॅलो, बोला बोला, तुम्ही बोला, ऐकू येतंय। राज्यपाल तुमचे भरत कोश्यारी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आले. मी संभाजीनगर जिल्ह्यामधून बोलतोय. अमोल काळे पाटील नाव आहे माझं. हाँ मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हा समन्वयक आहे. शिवसंग्राम संघटनेचा युवक जिल्हाध्यक्ष आहे मी. हाँ आणि त्याही आधी मी एक छत्रपतीचा मावळा आहे आणि मराठा आहे. हाँ ठीक आहे. हाँ तर तुमच्या राज्यपालांनी आमच्या संभाजीनगर मध्ये येऊन हाँ जे वक्तव्य केलंय की समर्थ रामदास स्वामी तर नसते हाँ तर शिवाजीराजेंना कोणी ओळखलं असतं, हाँ हाँ तर मला याच्याविषयी थोडंसं बोलायचं होतं. पण आता साहेब आले नाही आहेत ऑफिस मध्ये नाही, परत, तुमचे तेव्हा साहेब त्यांची आलेले नाही आहेत, पण अधिकृत तुम्ही आहेत ना अटेंड करण्याशी. तुम्ही तुम्ही कशासाठी तिथं? हाँ, पण मी तुमचा नंबर लिहून घेऊ शकते आणि तुम्हाला त्यांच्या एडीसीचा फोन येईल थोड्या वेळाने। मला तुमच्या राज्यपालांचा पर्सनली नंबर द्या. ते राज्यपाल आहेत, ते जनतेची कृपा आहे त्यांच्यावर. हाँ छत्रपती आमचा बाप आहे, छत्रपती हो शिवाजी महाराज आमचा बाप आहे. ठीक आहे. हाँ ते कुणाशी, बामनाशी, वरण तुंपवाल्याशी, त्यांचं गुरु शिष्य नातं जोडायचं नाहीये. तुम्ही भाजपवाल्यांनी हाँ हरामखोरपणा बिलकुल नाही करायचं तुमच्या राज्यपालांनी. हाँ ठीक आहे मॅडम. त्यांचा काय विषय? तुम्ही भगिनी आहेत माझ्या, ताई आहेत माझ्या, मोठ्या बहिणीसारख्या आहेत. हाँ पण तुम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत, ऑथोराईड आहेत. तुम्ही माझा मॅसेज आहे ना, असाच टेप रेकॉर्ड आहे ना, पूर्णच्या पूर्ण ऐकवा तुमच्या भरत कोश्यारीला. ठीक आहे। ठीक हा आहे. तुमचा नंबर आहे आणि तुमचं नाव त्यांना पोहोचण्यात येईल, त्यांच्या ऑफिसर हा तुम्हाला फोन माझा करतील। नंबर आहे. माझं नाव अमोल काळे पाटील आहे. मी संभाजीनगर जिल्ह्यात राहतो आणि मी आवाज उठवला म्हणून तुम्ही जसं भाजपवाले टार्गेट करता ना लोकांना, हाँ खोट्या केसेस वगैरे हे जे प्रकार करता ना, तर तसंही करून बघा. पण तुम्ही छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी खिलवाड करू शकत नाही आणि तुम्हाला तो अधिकारही नाही. तुमच्या राज्यपालाला बापाचं नाव आहे ना, फक्त आईने सांगितलं तेवढंच माहिती आहे आम्हाला. आमच्या छत्रपतीचा राजाचा इतिहास 400 वर्षापासून माहिती आहे.